आणि नाशिकला फायदा व्हावा, नगरला फायदा व्हावा, महाराष्ट्राला व्हावा अशा पद्धतीने मुख्यमंत्र्यांनी डिफेन्स मिनिस्ट्रीकडे डिफेन्स क्लस्टर डेव्हलप करण्याची जी मागणी केलेली होती मागे, त्याच्यात 5 शहरं आयडेंटिफाय केलेत: नाशिक, नगर, औरंगाबाद, नागपूर, पुणे. 15 तारखेला SIDM सोसायटी फॉर इंडियन डिफेन्स मॅन्युफॅक्चरर्स, आमची डिफेन्स मिनिस्ट्री आणि CII कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री, या तिघांना मी नाशिकला एक सेमिनार घ्यायला सांगितलेलं आहे. आज सेमिनारचा विषय आहे ऑपॉर्च्युनिटीज इन डिफेन्स अँड एरोस्पेस फॉर द इंडस्ट्री. आणि हा सेमिनार एक महत्त्वाचा प्लॅटफॉर्म ठरणार आहे, कारण याच्यातले सगळे स्टेकहोल्डर्स, गव्हर्मेंट म्हणजे मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स, आपले जे तिन्ही सर्व्हिसेस आहेत त्यांचे व्हाईस चीफ्स, व्हाईस चीफ ऑफ आर्मी, व्हाईस चीफ ऑफ एअरफोर्स, व्हाईस चीफ ऑफ नेव्ही, हे सहभागी होतील. आमचे 41 ऑर्डिनन्स फॅक्टरीजचे सिनियर ब्रास राहील. मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सची एक महत्त्वाची विंग आहे DRDO, डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन. आपल्या डिफेन्स फ्यूज आहेत, HAL आहे, भारत इलेक्ट्रॉनिक्स आहेत आणि त्यांचे सगळे CMDs. प्रायव्हेट इंडस्ट्रीसुद्धा, प्रायव्हेट इंडस्ट्री इथं भारत फोर्ज, पुण्याची बाबा कल्याणी, टाटा मोटर्स, किर्लोस्कर निर्माते महिंद्रा, असे सगळे येतील. आणि या सगळ्यांचं डेलिब्रेशन होईल वेगवेगळ्या विषयावर. लोकल MSMEs आहेत, स्टार्टअप्स आहेत, लहान लहान इंडस्ट्री आहेत नाशिक, नगर, यांना एरोस्पेस आणि डिफेन्समध्ये प्रचंड ऑपॉर्च्युनिटीज आहेत.